ಅಪರಾಧಿ ಗಳಿಗೆ ಭದ್ರತೆ ಕೊಡುತ್ತಿರುವ ಕೇಂದ್ರ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ 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 ಕಲ್ ಜೋ ದಿಲ್ಲಿ ಮೇ ಜೋ ಅರೆಸ್ಟ್ ಕರೆ ಅವರೆ ಲೀಡರ್ಸ್ ಕೋ ಜೋ ಅರೆಸ್ಟ್ ಕರೆ ವೋ ಏಕ್ ಅನ್ಡೆಮೊಕ್ರಟಿಕ್ एक एक्ट है बोल के हम उसको प्रोटेस्ट कर रहे हैं। जो लड़ाई कर रहे जो है वहाँ पर हमारे हिंदुस्तान को गोल्ड मेडल लेकर के दिए ओलंपिक्स में, जो कुश्तीपटु थे उन्होंने जो एक महीने से जो उन्होंने वहाँ पर जंतर मंत्र में लड़ाई कर रहे हैं, उस लड़ाई को आज तक प्रधानमंत्री होंदे या कोई भी सेंट्रल गवर्नमेंट वाले होंदे आज तक कुछ को उसका जवाब नहीं दिया। उनका क्या डिमांड है बोले तो जो प्रेसिडेंट है ओलंपिक का, जो प्रेसिडेंट है उन्होंने उनके ऊपर अत्याचार का एक प्रयत्न करे थे, इसके लिए उनको इमिडिएटली अरेस्ट करना बोल के जो डिमांड लेके जो मांग लेके उन्होंने बैठे हैं, वो मांग लेके बैठे हैं। FIR हो गए तो भी आज तक उनको अरेस्ट नहीं किया। क्यों बोले तो प्रधानमंत्री खुद उनके साथ है, जो प्रेसिडेंट है ओलंपिक के उनके साथ है, इसलिए हम आज हम ये मांग कर रहे कि जो कल अरेस्ट करे थे उनको सब जने को बाइज्जत छोड़ना बोल के हम आज डिमांड कर रहे हैं। फिर उनका जो डिमांड है, जो कुश्तीपटु है उनका जो डिमांड है, जो ब्रिगेश शर्मा को अरेस्ट करना बोल के उनको इमिडिएटली अरेस्ट करना बोल के भी हम आज ये मांग उठा रहे हैं। जो कल हम देखते हैं हम जो संसद भवन का जो उद्घाटन करे प्रधानमंत्री उन्होंने, उसी दिन जो क्रीड़ापटु है जो लेडीज़ है उनको खींच लेकर पुलिसों से जबरदस्ती खींच लेकर वैन में डाल के पुलिस स्टेशन को लेकर आए, इसको क्या डेमोक्रेसी बोलते क्या इसको? आज कल के दिन में डेमोक्रेसी का मर्डर हो गया है, डेमोक्रेसी का हत्या करे से ऐसा एक एक्ट, ऐसा एक कार्रवाई को हम सख्त विरोध करते हैं। सो जल्द से जल्द जो उनके मांगे हैं, जो क्रीड़ापटु के मांगे हैं, वो मांगे पूरी करना बोल के हम यूनियन की तरफ से हम आज ऑल इंडिया लेवल में हम प्रोटेस्ट कर रहे हैं। गुलबर्ग जिले में भी अब हम प्रोटेस्ट कर रहे हैं। अगर उनको अरेस्ट नहीं किया तो ये मसला यहाँ को रुकने वाला नहीं है। हम ऑल इंडिया लेवल में हर जगह प्रोटेस्ट करेंगे, रास्ता रोको करेंगे, बंद का ऐलान देंगे। जब तक उनको जो महिलाओं को इंसाफ नहीं मिलता तब तक हम ये लड़ाई जारी रखते हैं बोल के आज हमको बताने के लिए यहाँ के जो मौका दिया सब जने को मैं शुक्रिया अदा करता हूँ। सो इससे इसके साथ ही मेरे दो बात खत्म करता हूँ। राघवेंद्र एम जी AIITC डिस्ट्रिक्ट कमेटी। देखे, देखे। ದೆಹಲಿನಲ್ಲಿ ಕುಸ್ತಿಪಟುಗಳದು ಹೋರಾಟನ ನಡೆದಿದೆ ಒಂದು ತಿಂಗಳದಿಂದ, ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಿನ್ನೆ ಅವರು ನ್ಯಾಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ಹತ್ತಿಕ್ಕೋದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಅವರನ್ನು ಏಕಾಏಕಿಯಾಗಿ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಸುಮಾರು ಹೋರಾಟಗಾರರನ್ನು ಕೂಡ ಬಂಧಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಯುವಜನ ಮಹಿಳಾ ಸಂಘಟನೆ ಮತ್ತು ಕಾರ್ಮಿಕರ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಇದನ್ನು ನಾವು ಅಖಿಲ ಭಾರತ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ವಿರೋಧಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟದ ವಿರೋಧಿಸಿ ನಾವು ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇಲ್ಲಿ ಕುಸ್ತಿಪಟುಗಳು ಇವತ್ತು ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕವಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಹೋರಾಟನ ನ್ಯಾಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಬೆಳೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಈ ನ್ಯಾಯನ ಇವತ್ತೇನು ಹತ್ತಿಕ್ತಾ ಇದೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ, ಇದನ್ನು ನಾವು ಉಗ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಏಕೆಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅನ್ಯಾಯದ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಧ್ವನಿ ಎತ್ತಬೇಕಾಗಿದೆ. ಜೊತೆಗೆ ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು ಅವರಿಗೆ ಏನು ಈ ಅತ್ಯಾಚಾರನ ಒಳಗಾಗಿದ್ದಾರೆ, ಒಂದೂವರೆ ತಿಂಗಳ ಮೂರು ತಿಂಗಳಿಂದ ಅವರು ದೌರ್ಜನ್ಯಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿ ಕೊನೆಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರು ಈ ಅನ್ಯಾಯನ ಸಹಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗದೆ ಇವತ್ತು ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಇಳಿದಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಕೇಳ್ತಾ ಇರೋದು ಒಂದು ಅಪರಾಧಿಗಳಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಕು, ಅವರ ಒಂದು ನ್ಯಾಯ ಇವತ್ತೇನು ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದ್ರ ವಿರುದ್ಧ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರಗಳು ಕುತಂತ್ರದಿಂದ ಇದನ್ನು ಹತ್ತಿಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಗಳಿಂದ ನಾವು ಇದನ್ನು ಉಗ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವರ ನ್ಯಾಯತ ಹೋರಾಟನ ಚಿರಾಯವಾಗಬೇಕು, ಜೊತೆಗೆ ಅವರು ನ್ಯಾಯಕ್ಕೇನು ಹೋರಾಟನ ಬೆಳೆಸ್ತಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಹೋರಾಟನ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಅಪರಾಧಿಗಳಿಗೆ ಉಗ್ರವಾಗಿ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ನಾವು ಒತ್ತಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಗೌರಮ್ಮ, AIMSS ಗುಲ್ಬರ್ಗ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ. हमारे यूनियन के तरफ से AIITC जो हमारा सेंट्रल यूनियन है वो यूनियन की तरफ से और महिला संगठन की तरफ से फिर युवजन संगठन की तरफ से आज हम यहाँ पर प्रोटेस्ट कर रहे हैं.